लेकर हुए विवाद में एक व्यक्ति ने अपने ही सगे भाई को मौत के घाट उतार दिया। ये घटना यशोत्रा नगर थाना अंतर्गत वंजारा परिसर में हुई है। पुलिस ने मामला दर्ज कर आरोपी को गिरफ्तार भी कर लिया है। जानकारी के मुताबिक मृतक डोबी नगर मोमिनपुरा निवासी मोहम्मद आरिफ अब्दुल हक अंसारी उम्र 48 वर्ष बताया गया। आरोपी का छोटा भाई आबू दाऊद अब्दुल हक अंसारी उम्र 31 वर्ष बताया जा रहा है। बताया जा रहा है कि आबू बीदर कर्नाटक में कपड़े का व्यवसाय करता है और लंबे समय से वहीं रहता है। आरिफ और मंझला भाई भी कपड़े का व्यवसाय करते हैं और नागपुर में उनकी दुकान है। तीनों भाइयों ने मिलकर वांजरा में 1500 वर्ग फुट का प्लॉट खरीदा था। इसके आबू बीदर में व्यवसाय करने चला गया। आरिफ ने मंझले भाई के साथ मिलकर प्लॉट पर मकान बनाने का काम शुरू कर दिया। आबू को इसकी जानकारी मिली, उसने आरिफ को फोन किया और कहा कि प्लॉट खरीदने के लिए मैंने भी पैसे दिए थे, इसलिए मेरे लिए भी कमरे बनवाओ। आरिफ ने उसे कहा कि तेरी शादी नहीं हुई है, तू बीदर में रहते हो, नागपुर में कमरे बनवा कर क्या करेगा। आरिफ का जवाब सुनकर आबू को गुस्सा आ गया और दोनों का विवाद शुरू हो गया। रविवार की सुबह आबू ट्रेन से नागपुर पहुंचा। दोपहर 3 बजे के दौरान वह प्लॉट पर गया। आरिफ और उनके दो बच्चे निर्माणाधीन इमारत पर ही मौजूद थे। दोनों का विवाद हो गया और आबू ने चाकू निकाल कर आरिफ पर हमला कर दिया। लगातार कई वार करके आरिफ को उस समय मौत के घाट उतार दिया गया। स्थानीय नागरिकों ने घटना की जानकारी पुलिस को दी। खबर मिलते ही यशोधरा नगर पुलिस मौके पर पहुंची और पंचनामा कर शव को पोस्टमार्टम के लिए मेयो अस्पताल भेज दिया और आबू की तलाश शुरू की गई। घटनास्थल से कुछ दूरी पर ही पुलिस को आबू दिखाई दिया। हाथ और शरीर पर खून के दाग लगे हुए थे। पुलिस पूछताछ करती इससे पहले ही आबू ने ही बता दिया कि आप जिसे ढूंढ रहे हैं वो मैं ही हूँ, मैंने ही अपने भाई का मर्डर किया है और थाने ही आ रहा था। आबू को गिरफ्तार कर हत्या का मामला दर्ज कर लिया गया है। सोमवार को उसे कोर्ट में भी पेश किया गया। कल दोपहर 3 बजे दरमियान मध्य मृतक मोहम्मद आरिफ अब्दुल हक अंसारी याचा फातिमा मस्जिद माजरी येथे एक जुना प्लॉट होता आणि त्या प्लॉटवर त्याचं बांधकाम सुरू होतं। त्या बांधकामावरून जो मृतकाचा लहान भाऊ आणि आरोपी आहे आबू दाऊद अंसारी याच्यामध्ये वाद होता। आरोपीचं म्हणणं होतं का तो प्लॉट माझ्या नावाचा आहे, माझ्या हिश्श्यात आहे आणि त्याच्यावर मला घर बांधू द्यावं, परंतु मृतक हा मोठा भाऊ त्याच्यावर बांधकाम सुरू केलेलं होतं याचा त्याला राग आलेला होता। लहान भाऊ हा कर्नाटकमध्ये राहत होता बिदरला, काल तो बिदरवरून येथे आला आणि त्याने जाऊन आपल्या प्लॉटवर बघितलं तर मोठा भाऊ तिथे बांधकाम करत आहे हे लक्षात आल्यानंतर मग त्यांनी त्याला छापून मारलं। मधामध्ये त्याची दोन पुतणे वाचवण्याकरिता आलेले होते, त्यांना पण किरकोळ जखमी केलेलं आहे आणि त्याला उपचाराकरता मेयो हॉस्पिटल येथे नेलं असता त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलेलं आहे। याच्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याचे पोलीस कोठडी घेऊन पुढील तपास करण्यात येईल। 2 तारखेला आरोपीने मृतकीयास फोन करून धमकी दिलेली होती का तू माझ्या जागेवर बांधकाम करता अशी मला माहिती मिळालेली आहे, ते बांधकाम थांबव नाहीतर मग मी येईल नागपूरला आणि तुझा आणि तुझ्या मुलांचा जीवानीशी ठार मारल तुम्हाला, अशी एक त्यांनी फोनवरून धमकी दिलेली होती। मृतक हा मोमिनपुरामध्ये डोबे येथे राहत होता, त्याबाबत त्यांनी कुठलीही तक्रार वगैरे कुठे दिलेली नव्हती, लहान भावाचाच वाद होता म्हणून। आणि काल तो बिदरवरून आला आरोपी आणि तो आपल्या प्लॉटवर गेला माजरी या ठिकाणी, तर तिथे त्याला बांधकाम सुरू दिसलं आणि मृतक पण तिथे हजर होता, मृतकचे दोन मुले पण हजर होते। त्यावेळी तो संधी बघितली आणि त्याने डायरेक्ट जाऊन त्याला चाकू मारला, त्या दरम्यान मग त्याचे जो दोन पुतणे वाचवण्याकरिता आलं त्यांना पण किरकोळ जखमी केली। चाकू बाळगत नाही, त्याचा काही क्राईम रेकॉर्ड नाही आहे, त्याने एका भांड्याच्या दुकानामधून चाकू विकत घेतलेला आहे नागपूरमध्ये आल्यानंतर आणि त्या चाकूने त्यांनी मृतकाचं मर्डर केले। जर त्याला बांधकाम जर दिसलं नसतं, बांधकाम सुरू आहे तर कदाचित झाली नसती, परंतु त्याने जे परवा दिवशी जे 2 दिवसापूर्वी जे बोललेलं होतं आपल्या मोठ्या भावासोबत धमकी दिली होती त्यावरून असं वाटते का तो त्याच उद्देशाने आला असावा, दुसरं काहीच कारण नाही आहे। जागेचाच होता, 1040 स्क्वेअर फीटचा प्लॉट होता, त्याच्यावर मोठा भाऊ आणि मधला भाऊ यांनी 700 स्क्वेअर फीटचं बांधकाम केलेलं होतं। 340 स्क्वेअर फीट हे लहान भावाकरिता म्हणजे जे आरोपीकरिता राखीव ठेवलेलं होतं, परंतु लहान भाऊ हा 1 वर्षापासून बिदर कर्नाटक आणि सिक्कीम दार्जिलिंग येथेच राहत होता, तो शिलाईचे काम करत होता तिकडे। मोठ्या भावाला वाटलं का तो काही येत नाही इथे आणि तोपर्यंत आपण इथं बांधकाम करून घ्यावं,
म्हणून यानं बांधकाम सुरू केलं. ही गोष्ट त्याला माहिती झालेली होती, त्यामुळे त्यानं त्याला धमकी दिलेली होती का तू माझ्या जागेवर बांधकाम करू नको, माझा हिस्सा जो आहे तो मला ठेव. परंतु यानं मोठ्या भावाने जो मृतक आहे त्यांनी बांधकाम सुरू केलेलं होतं आणि त्यास त्याला राग आला आणि त्याच्यामध्ये त्यांनी चाकून मारून जखमी करून त्याचा मर्डर केला. NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्सा अंसारी की रिपोर्ट.